मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे शहरातील विविध प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा, त्याचप्रमाणे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानाअंतर्गत या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने कोपरी मिठबंदर परिसरातील वॉटरफ्रंटचं लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गावदेवी येथील पार्किंगचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विशेषतः रेल्वे स्थानक परिसरामध्ये गेल्यानंतर गाड्या पार्क कुठे करायच्या हा प्रश्न नागरिकांना सतावत असे. या दृष्टिकोनातून गावदेवी परिसरामध्ये भूमिगत पार्किंग सुरू करण्यात आला आहे. याचा लोकार्पण सोहळा देखील आज करण्यात आला. कळवा वॉटरफ्रंटचा विषय देखील गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला होता, त्यामुळे हा प्रकल्प देखील आता पूर्ण झाला आहे. याचा उद्घाटन सोहळा देखील आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे लेबर वॉर्ड असावा या दृष्टिकोनातून अनेक दिवस प्रयत्न करण्यात येत होते. या निमित्ताने आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या लेबर वॉर्डचं देखील उद्घाटन करण्यात आलं. त्याचप्रमाणे ज्ञानसंज्ञा महाविद्यालय परिसरामध्ये सुरू करण्यात आलेल्या उद्यानाचा उद्घाटन समारंभ देखील संपन्न झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण आणि नव्याने तयार करण्यात आलेलं वाहतूक बेट, रस्ते मजबूतीकरण, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा देखील आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री रवी फाटक, त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.